नमस्ते आणि वेलकम टू मजस्तित्व. मी जया बोलते. शेवटला भागांत सांगितलं ते सारखं येवंदासू आम्ही आता आमच्या जातीच्या थोरले लोकांना शोकेस करायला जाते. आमचे थोरले लोक येऊन आमचे इतिहास, संस्कृती, विज्ञान, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषी सारखं विषयावर त्यांचे ज्ञान आमच्या बरोबर शेअर करतील. आमच्या पहिला गेस्ट स्पीकर येऊन मराठी देशस्थ मध्व समागमचे फाउंडिंग फादर श्री गोपालराव त्यांचे परिचय द्यायला आवश्यकताच नाही. तम्मपणी मी एक लहान परिचय देते. त्यांनी येऊन एक रिटायर्ड प्रोफेशनल आणि उदंड वर्षांसू आमच्या कम्युनिटीला उद्धार कराकरता काम करत आहेत. 2 वर्षापुढं माझा परिचय त्यांच्या बरोबर झालं एक ऑनलाईन टीएम कम्युनिटी मूल्यमा. फॉर्च्युनेटली 6 महिन्यापुढं मला आणि माझ्या दाल्लाला त्यांच्या 100 वर्ष जुनं पूर्वजांच्या घराला जायला अवकाश मिळलं. त्यांचे अँसेस्ट्रल घर येऊन कुंभकोणम आणते एक प्रायव्हेट स्ट्रीट आणत आहे. श्री गोपालराव येऊन आता देशस्थ लोकांच्या वेंकोजीच पुढं स्थलांतर इतिहास आणि आमच्या अर्लिएस्ट पूर्वजनांच्या सामाजिक स्थितीवर बोलायला जातात. मी आशा करते की येऊन एक इंटरेस्टिंग हिस्ट्री लेसन होईल आजच्या पोरपोरींना, एस्पेशली ते लोकांना कोणाला आयडेंटिटी क्रायसिस आहे. ओव्हर टू श्री गोपालराव. नमस्कार, माझं नाव गोपालराव. मी कुंभकोण पुदुकोटे मध्ये 3 गामांत मनुष्य आहेत. माझं तोरले घ्या आहेत, वडील घ्या आहेत. मी मराठी देशस्थ मार्ग ग्रुप आरंभ करून चालवितो. त्याला इन्स्पिरेशन म्हणून होतं ते जयाराव. जयाराव येऊन मला एक 4 प्रश्न लिहिले आहेत. त्यांना काय माझं रिप्लाय काय म्हणून विचारलं आहेत, मी काय त्याला जबाब देतो म्हणून विचारलं आहेत. त्यांनी पहिलं विचारलं तर क्वेश्चनला रिप्लाय काय म्हणजे कसं सौताला देशस्थ लोक त्यांतेनं पर्टिक्युलर म्हणे मराठी देशस्थ लोक सौताला कसं आले म्हणून ते माझ्याकडे एक पुस्तक आहे. त्यानंतर लिहिलं आहे तर बोन्सले राजकर्तमा भरू मास त्यांनी विचारलं ते एक गुंपस का एक बीडस का कसं आले म्हणून विचारलं आहे. तर त्याचं आलं ते कसं म्हणजे बोन्सले राजपालन करतमा तंजावर अंत तवा बांधिंग मांडणं म्हणून ऐकलं आहे का तुम्ही. तवा बांधिंग म्हणजे पुढे मागायना तवासक बांधिंग बांधतील. मराठी देशस्थ लोक ब्राह्मण लोक वारियर म्हणून होते, युद्ध म्हणून होते. त्यांनी बांधले त्याच्यास्तव भरून नाही आले. एकेकले ना 100 गोडा टिंगू राजा विचारतमा गोडा बरोबर मनुष्याने पाठवाम त्याच्यास्तव त्यांना रियासलदार हजारे हे मारे नावसकी त्यांनी दिले. भरून जमीन जुमला दिले, जमीनदारी दिले. त्याच्या पुढं फार पुढं कृष्णदेवरायाच्या काळांत इथपणे अमेरिकांत ऐकलं आहे तर मीरा ताडीपत्री म्हणून त्यांच्या पूर्वजगीनं कृष्णदेवरायाच्या काळांत पल्मेरा लिफ ताडीपत्रींत लिहून टिवल ते पुस्तके पायंगत होते त्याने त्यांनी आले. ते कसं म्हणजे बामिनी सुलतानटांचं येऊन कृष्णदेवरायाच्या काळानंतर कृष्णदेवरायाचं राज्य क्षीण झालं. ते चीन झालं ते राज्यांत त्यांनी सुलतानेट येऊन गेलतमा ब्राह्मण लोक एक देशानं माध्व देशस्थ ब्राह्मण कन्नड माध्व ब्राह्मण त्यांनी देशस्थच कितेक लोक देशस्थ लोक येऊन नॉर्थ आर्काटांत सेटल झाले. त्यांनी अर्व बोलतात. हे तुम्हाला आदिशियात समाचार अर्व बोलणार देशस्थ आहेत. त्यानंतर ज्यांना प्रॉमिनंट कोण म्हणजे सर सी पी रामस्वामी अय्यर गुरुमूर्ती म्हणून इंडियन एक्सप्रेस लिहितात पवा त्यांनी यानिसके देशस्थ लोक यांत माध्व देशस्थ स्वात देशस्थ एक आहे. हे तसा आलतने आमचे लोक तम्माचे येऊन गेले. तम्मा नायक किंग्स होते तंजावरांत. त्यांच्याकडे परिपालन केले. बरू मध्व मठ स्वार्थ मठकी तम्मा येऊन त्यांचं आश्रयांत होत. ते नायक किंग्सचं आश्रयांत होत. राघवेंद्र स्वामींचे गुरु विजेंद्र स्वामी त्यानंतर समर्थ रामदासाचं शिष्य समर्थ रामदासच तंजावर आलेला आहेत. ते मारी होते. त्यांनी होत असतमा त्यांनी मन्नारगुडींत जाऊन राहिले. त्यांनी तवंडीनं मन्नारगुडींत एक बृंदावन पण मेरू स्वामी म्हणून त्यांचे बृंदावन आहे. हे माझी तम्माच रिलिजियस रिझन आला रिलिजियस पर्सिक्युशन ते मेने इस्लाम लोक पर्सिक्यूट करतात म्हणून आले. त्यानंतर त्यांना तमाश काढला आलतट आम्ही आर्काट नवाबाकडे काम पाहिले. आर्काट नवाबाकडे काम पाहून तसंच त्यांनी गेले. माझं पूर्वज लोक घेऊन पुदुकोटे कडून रामेश्वर मालदेवाच्या रास्तांत चोरटे घेऊन बरोबर आहेत म्हणतो आर्काट नवाब त्यांना तिकडे पाठवले पुदुकोटेकडे पाठवू.
சோட்டாளுங்க மாறி முனும் தங்களுக்கு சோட்டாங்க தரும் மாறும் கேல ஏ மாதிரி வாரியர்ஸ் முன்னேசும் அட்மினிஸ்ட்ரேட்டர்ஸ் முன்னே வந்து ததமல வருந்தன அம்சலோக திவான் லோக்க ஜால சர் டி மாதவராவ் திருவனந்தபுரம் அந்த தனிச்சேவிட்டி இலையங்கல பரோடா சமஸ்தான் மந்த வந்து தனந்திர தண்டனம் கோபால்ராம்னு வருந்தனே தெர் என்ன நம்பர் ஆஃப் ஐ கேன் நேம் ஆஃப் டுவெல் ஆஃப் தேம் பாராதனே தேராதனே மாதிரி வந்து அங்கிக் மாதவராவ் ಶ್ರೀನಿವಾಸರಾವ್ನ ಕೇಳುತ್ತೆ ರೆಡ್ಡಿ ಶ್ರೀನಿವಾಸರಾವ್ನ ಅಂತೆ ಈ ಮೇಲೆ ಬರುವಂತಾನೆ ದೇಶಸ್ಥ ಬಲ್ನಾರ್ ಮಾಧ್ವ ಲೋಕ ಸ್ಮಾರ್ಥ ಲೋಕ ದಿವಾನ್ ದಿವಾನ್ ಮೀನ್ಸ್ ಚೀಫ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಮಾನ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಮಾನ ತೇ ಮೈರ್ ಲೋಕ ಹೋಗುತ್ತೆ ತಂಚ ಕಡಸು ಬರೋ ದೇಶಸ್ಥ ಲೋಕಾನ ವಿಲೇಜ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಗ್ರಾಮ ಮುನ್ಸಿಫ್ ಗ್ರಾಮ ಅಕೌಂಟೆಂಟ್ ಎತ್ತಗಿನ ಕರ್ಣಂ ಅಂತ ತೇ ಮೈರಿಗೆ ಮಳಲ್ಲ ತನಗೇ ಬರೋ ವ್ಯತ್ಯಾಸು ಏ ಮಟ್ಟಾಂತಿಸ್ಕಿನ ಮಾಧ್ವ ಮಟ್ಟಾಂತಿ ಸ್ಮಾರ್ಥ ಮಟ್ಟಾಂತಿನ வெறும் டைம் ஸ்பெண்ட் கரும் இக்கட வேஷ வைக்கல தச வாழ்த்தே செய்யி ஜயாராவ் சைன்ல த செகண்ட் பாட்காஸ்டிங் ஆன் சைன்லஸ்க அங்கி சீன் ஜாலினி இட் இஸ் வெரி வைப்ரண்ட் அண்ட் இட் இஸ் டேக்கிங் ரூட்ஸ் லாங்குவேஜ் ஏன்னா இட் ஹாஸ் இட்ஸ் ஓன் கிராமர் ஆய அந்த லிபி ஆய தேவநாகரி லிபி சார் அம்மால தமிழ்நாடு அந்த சொல்ற தமிழ் இன்ஃபுளுயன்ஸ் கர்நாடகா அந்த சொல்ற கர்நாடகா இன்ஃபுளுயன்ஸ் தெலுங்கு இன்ஃபுளுயன்ஸ் அச்சுக்கிறதா த கிராமர் அந்த ஒரு ವ್ಯತ್ಯಾಸ ಅದ ಪಾರ ಅದ ವೇದಾಂತ ಪುಣೆ ಪಟ್ಟಿಸ್ ಮರಾಠಿ ಕಾಮಂತದ ಗಾಡಿ ಆಲಿ ಅಂತದ ತಲ ಲಿಂಗ ದಲಾಯ್ತ ಲಿಂಗ ಜನ್ ದಲಾಯ್ತ ತೇ ಇವನ ಆಮಿ ತಸ ಕರ್ತೀನಿ ತಮಿಳ್ನಾಡು ಅಂತ ವಂಡಿ ಬಂದದ್ದು ನಮ್ಮಂತದ ದರ್ ಇಸ್ ನೋ ಇಟ್ ಇಸ್ ಅ ನ್ಯೂಟ್ರಲ್ ಜೆಂಡರ್ ತೇ ಮೇರಿ ಆಮೆ ಗಾಡಿ ಆಲಮಂತೋ ಏ ಮೇರಿ ಲಾನ್ ಲಾನ್ ಪಾರ ಲಾನ್ ಲಾನ್ ವ್ಯತ್ಯಾಸ ಚಾಯ್ಕೆ ಪಡ್ತೋ ಆಮಿ ಬೋಲಾದ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನ ತನಿ ಬೋಲಾದ ಗೋಷ್ಠಿ ಪಾರ ಭೇದ ನೈ ತನಿ ಬೋಲಾದ್ಗಿನ ಬರೋ ಉರ್ದು ಆ ಉರ್ದು ಮಿಳಾಲ ಹೇ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಮಿಳಾಲ ಹೇ ಎಸ್ಕಿ ಮಿಳಾಲ ಹೇ ಮೀ ಕಾಮಿ ಅತ್ತ ನಮ್ಮ ಮನೆನ ತನ್ನ ಸಾಯಿ ಕ್ಲಾಸ್ ಆನಂದರಾವ್ ವಸಿಷ್ಠ ಮನ್ನಾರ ಏಕ ಡೈ ಡಿಕ್ಷನರಿ ಕಟ್ಲಾಯ್ತ ಏತ ಸಾಯಿ ಶ್ರೀಧರ್ ಜನಾರ್ದನ್ ಮನ್ನಾರ ಏಕ ಶಬ್ದಕೋಶ ಮಿಳಿವತ್ತಾಯ್ತ ಆಮ್ಚ ವೆಬ್ಸೈಟ್ ಅಂತ ಆಮೆ ತೆಗಿಂಗ್ ಆಲತ ಬರೋ ಯೂಸೇಜ್ ಆಫ್ ಮರಾಠಿ ವರ್ಡ್ಸ್ ಹಿಂಗ ಆಲತ ಮಲಕಿಗೆ ಉಣ ಇಟ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಅ ಡೆಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಜೀವನಾಯಿತ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜನು ವೈಬ್ರೆಂಟ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜನ್ನು ಮಾಡ್ತ ಐ ವಿಶ್ ಜಯರಾವ್ ಮದ ಆಶೀರ್ವಾದ ತನಿ ಕರಾಚ ಕಾಮಿಗೆ ಬೆಶ್ ಪುಡ ಏವು ತನಿ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ವಾಮಣಾದ ಮದ ಆಶೀರ್ವಾದ ಮೀ ಅಂಕಿಗೆ ದಾ ಕಮತ್ರಿ ತುಂಬಲ ವೇಳ ಸದ್ರ ಕೋಲ್ತು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಉದುನ್ನ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲರಾವ್ ತುಂಚೆ ಸಂಭಾಷಣ ಇವನ ಮೋಸ್ಟ್ ಗ್ರೇಸ್ಫುಲ್ ಅನಿ ಎನ್ಲೈಟ್ನಿಂಗ್ ಹೋತ ಕೆಮ್ಮೈ ಸಾರ್ಕ ಅಮಾಲ್ಕಿ ಆಶೀರ್ವಾದ ದಯಾ ಕರ್ತಾ ಪರ್ತು ಏಕದಾ ತುಮಾಲ ಉಜುಂಡ ಧನ್ಯವಾದ ಮೀ ಪರ್ತು ತುಮ್ಚೆ ಕಡೆ ಏಯ್ನ ವಿತ್ ಮೋರ್ ಕ್ವೆಶನ್ಸ್ ಆನ್ ಟಾಪಿಕ್ಸ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಸು ಶಶಿರೇಖಾ ಯೌನ ಅಮಾಲೇಕ ವಾಯ್ಸ್ ಕಾಮೆಂಟ್ ಫಾಟಿವ್ ಲೇತ ತೇ ಕಾಮೆಂಟ್ ಮೀ ಯೌನ ಅತ್ತ ಪ್ಲೇ ಕರ್ನಾರಿ ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ಶಶಿರೇಖಾ ಬೋಲ್ತೆ ಜಯಾ ಕಾಯ್ ಕರತಾ ಹೇ ಇಟ್ಸ್ ಸೂಪರ್ ಐಡಿಯಾ ಆಹೆ ತೆ काय म्हणजे माझ्या आजी भरून गाणं म्हणतील मराठी गाणं की किती पण ते लिवलत नाही आणि मी काही ते रेकॉर्ड पण केले नाही आता म्हणजे माझ्या आजी नाही तर त्यांनी असलं तर आगी पण सांगितलं असतील किती चांगलं चांगलं गाणं म्हणतील त्यांनी म्हणजे ते गाणं आमचं मराठी होतं ते पुणे मराठी नाही आमचं तांजूर मराठी म्हणतील त्यांनी काय म्हणतील ते गाणं त्यांत कृष्णाला कसं यशोदा जेवण म्हणजे पान मांडून जेवण गाठली त्यांत पिठलं कडी सगळं येतं त्यांत तर असं पण अगदी विसरलंय मला काय पण साय नाही आता हे आम्ही असं रेकॉर्ड करून ठेवलं तर आमचं लेंकरांच पण एकदम उपयोग होईल म्हणून मला वाटतं यु आर डुईंग सच अ गुड जॉब जया कीप इट अप थँक्यू शशिरेखा तुझे कमेंट करता आणि ऑडिओ रेकॉर्ड्सचे महत्व कलिंगा करता आय लुक फॉरवर्ड टू सच ऑडिओ कॉमेंट्स फ्रॉम आमचे लोक थँक्यू ऑल फॉर लिसनिंग अँड कॅच यू इन द नेक्स्ट एपिसोड विथ अ न्यू अँड एक्साइटिंग टॉपिक अंटिल देन गुड बाय